हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा सो आपण जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टरचा प्लेलिस्ट बघत आहोत आणि हा या प्लेलिस्टचा नाईन्थ व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट वनला सुरू करू या व्हिडिओमध्ये आज आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंडचे जेवढे पण प्रॉब्लेम्स असतील ते सगळे एक एक करून सॉल्व्ह करणार आहे सो so, स्टार्ट करू आजच्या व्हिडिओला ज्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिला आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर ऑफ क्वेश्चन्स गिव्हन बिलो सो आपल्याला एक क्वेश्चन दिलेला असेल आणि त्याच्या रिलेटेडचे चार ऑप्शन स्क्रीनवर असतील आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यावर ह्या चारिंपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन बघू हाऊ मेनी मिड पॉईंट डज अ सेगमेंट हॅव सपोज एक सेगमेंट असेल विच इज ए बी ह्या सेगमेंटला किती मिड पॉईंट असतील असा क्वेश्चन आहे मिड पॉईंट म्हणजे काय की ह्या लाईनचा एक मधला पॉइंट आता तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही लाईनला फक्त सपोज मी मिड पॉईंट काढला एम तर तो किती येणार आहे एकच कारण जर मी इथं पॉईंट दिला तर तो मिड पॉईंट नसेल हा पॉईंट दिला तर मिड पॉईंट नसेल सो आपण सांगू शकतो की कुठल्याही लाईन सेगमेंटला फक्त एकच मिड पॉईंट असतो सेकंड क्वेश्चन आहे हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स आता दोन डिफरंट लाईन्स आहे सो so, ही फर्स्ट लाईन झाली ज्याचं नाव आहे एबी आणि ही सेकंड लाईन काढली मी ज्याचं नाव आहे सी डी मध्ये विचारलेलं आहे की ह्या दोन लाईनचं इंटरसेक्शन म्हणजे किती पॉइंट्स असतात सिंपल सो इंटरसेक्शन म्हणजे काय हे दोन लाईन कुठं मिळत आहे सो हे लाईन इथे मिळत आहे आणि याचं इंटरसेक्शन किती पॉईंटचं आहे फक्त सिंगल सो हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स ओनली वन सो एकच पॉइंट आहे ज्याच्यामध्ये हे दोघं मिळत आहे थर्ड क्वेश्चन हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइन बाय थ्री डिस्टिंक्ट पॉइंट्स आता आपल्याकडे तीन डिस्टिंक्ट पॉईंट्स आहे पॉइंट ए पॉईंट बी आणि पॉइंट सी आपल्याला विचारलेलं आहे की हे थ्री हे जे तीन पॉईंट्स आहे हे मिळून किती लाईन्स आपल्याला यूज कराव्या लागतील सो आपण सिंपल सांगू शकतो की सिंपल मी जर एक लाईन यूज केली तर माझे हे तिघं पॉईंट्स याच्यामध्ये कवर होत आहेत ठीक आहे दुसरी गोष्ट आता हे तिघं पॉइंट्स तर सरळ लाईनमध्ये होते म्हणून मला एकच लाईन लागली सपोज हे तीन पॉईंट्स वेगवेगळ्या ठिकाणी असते सो so, याला नाव दिलं पॉईंट ए याला नाव दिलं पॉईंट बी आणि याला नाव दिलं पॉईंट सी हे तिघ पॉईंट्स आता वेगवेगळ्या डायरेक्शनवर आहेत एका लाइन नाही नाहीये आता हे तीन पॉइंट जॉईन करण्यासाठी आपल्याला किती लाईन्स लागेल ते बघूयात सो so, सगळ्यात आधी मी ए आणि बी जॉईन केलं त्यानंतर मी ए आणि सी जॉईन केलं आणि लास्ट मध्ये मी बी आणि हा सी जॉईन केलं सो मला किती लाइन्स लागले इथं थ्री लाईन्स आणि जेव्हा तिघं पॉइंट एका लाईनमध्ये होते तेव्हा मला वन लाइन लागली फक्त सो so मी सांगू शकते ऑप्शन नंबर सी इज करेक्ट वन और थ्री ह्या लाईन्स मला लागतील हे तीन डिस्टिंक्ट ला मिळवण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे फाईंड द डिस्टन्स ऑफ ए बी इफ कॉर्डिनेट ऑफ ए बी आर मायनस टू अँड फाय रिस्पेक्टिव्हली सो याच्यात आपल्याला काढायचं काय डिस्टन्स ऑफ ए अँड बी सो ए बीचं डिस्टन्स काढण्यासाठी आपण काय करतो सगळ्यात आधी लिहितो कॉर्डिनेट ए आणि मग कॉर्डिनेट ऑफ बी आता एचं कोऑर्डिनेट आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे मायनस टू आणि बीचं कॉर्डिनेट आहे फाय याच्यावरून आपल्याला काय करणार आहे की डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू मोठा डिस्टन्स म्हणजे फाय सप्ट्रॅक्ट लहान डिस्टन्स म्हणजे मायनस टू सो फाय असंच लिहिलं निगेटिव्ह आणि निगेटिव्ह होतं पॉझिटिव्ह सो फाय प्लस टू इज इक्वल टू सेवन सो सेवन हा ऑप्शन नंबर सी आहे सो आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी मिळालं आहे सेवन फिफ्थ क्वेश्चन आहे इफ पी क्यू आर अँड डिस्टन्स ऑफ पी क्यू इक्वल टू टू डिस्टन्स ऑफ पी आर इक्वल टू टेन देन फाइंड द डिस्टन्स ऑफ क्यू आर आता पी क्यू आर याचा अर्थ काय होतं की एक लाईन आहे ज्याचा फर्स्ट पॉइंट आहे पी सेकंड पॉइंट आहे क्यू आणि थर्ड पॉइंट आहे आर याचा मिनिंग ही डायग्राम आहे पुढं डिस्टन्स ऑफ पी क्यू टू ए म्हणजे पी पासून क्यू पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे हे टू आहे डिस्टन्स ऑफ पी आर टेन ए सो पासून आर पर्यंतचं डिस्टन्स किती आपल्याकडे टेन आपल्याला काढायचं काय आहे डिस्टन्स ऑफ क्यू आर ठीक आहे सो असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती पाहिजे तो कुठला आहे डिस्टन्स ऑफ पी आर इक्वल टू हा पूर्ण डिस्टन्स कसा का कॅल्क्युलेट करू शकतो आपण डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर आय होप तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात असेल जर तुम्ही याच्या मागचे व्हिडिओज बघितले असतील तर हा फॉर्म्युला तुम्हाला लगेच लक्षात येईल आता डिस्टन्स ऑफ पी आर किती आहे टेन डिस्टन्स ऑफ पी क्यू किती आहे टू आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर आपल्याला काढायचं आहे म्हणून मी ते तसंच लिहून घेतलं सो so, आता हा टेन तसाच चला आपल्याला क्यू आर काढायचा आहे म्हणून हा टू ह्या साईडला आपण घेऊ तर तो निगेटिव्ह होऊन जाईल आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर ह्या साईडला तसंच आता टेन मायनस टू इज इक्वल टू एट सो आपण लिहू शकतो की डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू एट दिस इज अवर आन्सर आता हे आन्सर कुठल्या ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन नंबर बी टू चा आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊ फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला सिंपल एमसी क्यू सॉल्व करायचे होते जे आपण सगळे एम सी क्यू सॉल्व्ह केलेले आहे आता सेकंड क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये दिलेलं आहे ऑन अ नंबर लाईन द कोऑर्डिनेट्स ऑफ पी क्यू आर आर थ्री मायनस फाईव्ह आणि सिक्स यांनी काय सांगितलं आहे पीचं कोऑर्डिनेट आहे थ्री चा कोऑर्डिनेट आहे मायनस फाईव्ह आणि चा कोऑर्डिनेट आहे सिक्स स्टेट द रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स सो हे जे स्टेटमेंट दिलेले आहेत हे करेक्ट आहे की नाही हे शोधायचं आहे ठीक आहे क्वेश्चन कळाला आपल्याला तीन पॉइंट्स दिले आहेत त्या तीन पॉईंट्सवरून हे डिस्टन्स शोधायचे आहेत डिस्टन्स ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून बघायचं आहे की ह्या दोघांचं ऍडिशन याच्या बरोबर आहे की नाही असेल तर ट्रू लिहायचं आणि नसेल तर आपल्याला याला फॉल्स सांगायचं आहे सिम्पल आहे सो सगळ्यात आधी आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आपल्याला आधी माहिती आहे की पीचा कोऑर्डिनेट किती आहे थ्री क्यू चा कोऑर्डिनेट आहे मायनस फाय आणि आर चा कोऑर्डिनेट आहे आपल्याकडे सिक्स ठीक आहे सो आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे म्हणून आधी आपण पहिलं डिस्टन्स काढणारे पी आणि मधलं सो so, पी आणि क्यू मधलं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे पीचा कॉर्डिनेट आणि क्यूचा कॉर्डिनेट आता मी इथं डायरेक्टली लिहिते मी ते कॉर्डिनेट्स पूर्ण तसे स्टेप्स लिहिणार नाही ठीक आहे पीचा कॉर्डिनेट आपल्याकडे थ्री आणि क्यूचा कॉर्डिनेट आहे मायनस फाईव्ह थ्री आणि मायनस फायू मध्ये मोठा कुठला आहे थ्री म्हणून इथं काय येणार मग थ्री सबट्रॅक्ट करावा लागेल मायनस फायू सोबत ठीक आहे हा थ्री तसाच येणार मायनस आणि मायनस होतं प्लस सो थ्री प्लस फाईव्ह इक्वल टू आलं आहे एट सो फर्स्ट डिस्टन्स मिळालं आता इक्वेशनमधला हा सेकंड डिस्टन्स काढणार सो सेकंड आहे डिस्टन्स ऑफ क्यू अँड आर सो क्यूचं कॉर्डिनेट आहे मायनस फाईव आणि आरचा कॉर्डिनेट आहे सिक्स सिक्स मोठा आहे की मायनस फाईव्ह मोठा आहे सिक्स म्हणून आपण काय लिहिणार सिक्स मायनस मायनस फाय अगेन निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं आणि सिक्स प्लस फाईव्हचं आन्सर येतो आहे इलेवन आता आपल्या इक्वेशनचं थर्ड डिस्टन्स उरलेलं आहे सो डिस्टन्स ऑफ पी आर इक्वल टू अगेन पीचा कॉर्डिनेट आहे थ्री आणि आरचा कॉर्डिनेट आहे सिक्स थ्री मोठा आहे की सिक्स सिक्स मोठा आहे म्हणून सिक्स मायनस थ्री विच इज इक्वल टू आलं आहे थ्री सो आपले हे थ्री तीन जे डिस्टन्स होते ते आपण काढले आता जे इक्वेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं ते आपण तसंच खाली लिहून घेऊ सो डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इक्वल टू डिस्टन्स ऑफ दिलेलं होतं पी आर ज्या पण व्हॅल्यूज आपण काढल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करणार सो पी क्यू एट प्लस क्यू आर ए इलेव्हन आणि पी ची व्हॅल्यू आहे तीन एट प्लस इलेव्हन येतो नाईन्टीन आणि हा थ्री आला आहे तसंच आता चेक करा की नाईन्टीन इक्वल टू थ्री होतं का नाही म्हणून आपण काय लिहिणार की हे जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे विच इज फॉल्स दिस इज अवर आन्सर जर ह्या साइडला पण थ्री आलं असतं तर आपण आन्सर काय लिहिलं असतं की हे इक्वेशन ट्रू आहे पण आत्ताच्या केसमध्ये आपल्याला हे इक्वेशन काय मिळालं आहे फॉल्स विच इज रॉंग आहे याच क्वेश्चनमधला सेकंड क्वेश्चन बघूया आपण ज्याच्यामध्ये आपल्याला अगेन तीन अगेन आपल्याला हे तीन डिस्टन्सेस काढावे लागणार आहे सगळ्यात आधी आपण लिहून घेऊ क्यूचं कॉर्डिनेट आणि आर साठीचं कॉर्डिनेट आता आपण एक एक करून डिस्टन्स काढणार सगळ्यात आधी आपण काढू डिस्टन्स ऑफ पी आर मग सेकंड आपण फाइंड आउट करणार डिस्टन्स ऑफ आर क्यू आणि थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं असणार आहे डिस्टन्स ऑफ पी क्यू सो हे आधी मी लिहून घेते आता डिस्टन्स ऑफ पी आर पीचं कॉर्डिनेटे थ्री आरचं आहे आर आर सिक्स म्हणून सिक्स मायनस थ्री इक्वल टू आलं आहे थ्री सेकंड आहे डिस्टन्स ऑफ आर क्यू आरचं कॉर्डिनेटे सिक्स क्यूचा कॉर्डिनेटे मायनस फाय सो मला सिक्समधून काय मायनस करावं लागणार आहे मायनस फाय सो सिक्स प्लस फाय इक्वल टू आलं इलेवन नेक्स्ट आहे डिस्टन्स ऑफ पी क्यू सो पीचा डिस्टन्स आहे थ्री क्यूचं कॉर्डिनेट आहे मायनस फायू सो काय येणार मग थ्री मायनस मायनस फाय सो थ्री प्लस फायू केलं तर आन्सर आलं आहे एट ओके इथपर्यंत कळालं आता हे दिलेलं इक्वेशन आपण चेक करू की डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ आर क्यू इक्वल टू है डिस्टन्स ऑफ पी क्यू ओके आता चेक करा की डिस्टन्स ऑफ पी आर काय आहे थ्री प्लस डिस्टन्स ऑफ आर क्यू आहे इलेवन इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी क्यू आहे एट अगेन थ्री प्लस इलेवन किती येणार आहे फोर्टीन इक्वल टू एट परत फोर्टीन आणि एट इक्वल नाही है म्हणून हे जे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं होतं विच इज अगेन फॉल्स स्टेटमेंट सो आपण हा फर्स्ट क्वेश्चन पण बघितला ज्याच्यात आपल्याकडे आन्सर आलाय आहे फॉल्स आणि सेकंड क्वेश्चनचं आन्सर इज ऑल्सो फॉल्स सो हे दोघही आन्सर आपल्याला फॉल्स मिळाले आहेत आता बाकीचे जे हे दोन उरलेले क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही सॉल्व करा आणि मला सांगा की याचे आन्सर्स ट्रू आले आहेत की फॉल्स आले आहेत सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट वनचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे तुम्हाला काहीही डाउट असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकतात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मग असेच व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटीफाय होतील आणि तुम्ही ते लगेच बघू शकतात